नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मी निलेश नवरे व माझे सहकारी शोएब पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो आहो राज्यघटनेतील कलम पाच ते आठ यापूर्वी आम्ही राज्यघटनेतील कलम एक ते चारपर्यंत आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे त्या एक ते चार कलममध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे काय भारतीय म्हणजेच राज्यघटनेने काय नमूद करण्यात आलेलं आहे तर मागील लेसनमध्ये आम्ही आम्ही आपल्यासमोर ठेवलेलं आहे तर या लेसनमध्ये आपण अभ्यास करूया कलम पाच ते आठ तर कलम पाच ते अकरा एकूण म्हणजे नागरिकत्वाविषयीचं कलम आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग दोनमध्ये ते येत असते चला तर विद्यार्थी मित्रांनो आमचे मागील लेसन जर का तुम्ही आत्तापर्यंत बघितले असेल तर मागील सुद्धा तुम्ही मग आत्तापर्यंत बघून घ्या कारण त्यामध्ये आम्ही बऱ्याचशा म्हणजेच विषयाच्या ट्रिकसुद्धा त्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहे राज्याविषयीची माहितीसुद्धा टाकण्यात आलेली आहे आणि तुम्हाला म्हणजेच सॉरी uh, आ, तुम्हाला जर का जिल्ह्याविषयीची माहिती जर का हवी असेल अजून तर तुम्ही मला अनअकॅडमीवर फॉलो करा तिथे आम्ही पूर्ण जिल्ह्याची माहिती टाकलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो मागील लेसन जे आहे मागील जे व्हिडिओ आहे ते सुद्धा तुम्ही पाहात चला चांगल्या चांगल्या विषयावर लेसन काढण्यात आलेले ले ले आहे आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का तुम्ही मला सुद्धा फॉलो करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जा आणि मला फॉलो करा आणि आमचे जे पूर्णतः व्हिडिओ आम्ही तिथे बनवलेले आहे राज्यशास्त्राचे हिस्ट्रीचे अर्थशास्त्राचे इवन आम्ही चालू घडेमोडीसुद्धा तिथे लेसन बनवलेलं आहे अनअकॅडमीवर तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा आणि विद्यार्थी मित्रांनो तिथं गेल्यानंतर अनअकॅडमीवर अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे तेथे ते तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळेल अनअकॅडमीवर यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप डाउनलोड करायला विसरू नका चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया पहा पहा आपल्यासमोर आलेलं आहे कलम पाच तर क भारतीय राज्यघटनेत कलम पाच ते कलम अकरापर्यंत नागरिकत्व देण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये पहा कलम पाच यामध्ये सांगण्यात आलेले आहे की घटना लागू होताना प्राप्त होणारे नागरिकत्व हे घटनेच्या कलम पाचमध्ये सांगण्यात आलेलं आहे यानुसार संसदेने नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न पारित केला व यामध्ये एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे साठ एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार तीन दोन हजार पाच आणि दोन हजार पंधरा यावर्षी यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या कशामध्ये नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न यामध्ये यावर्षी म्हणजे मी आत्ता जे नावं घेतली आहे यावर्षी त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्या आणि विद्यार्थी मित्रांनो नागरिकत्व कशी प्राप्त केली जाते तर यामध्ये कसं आहे माहिती आहे का नागरिकत्व चार प्रकारे प्राप्त केल्या जात असते तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे जन्म जन्माने म्हणजे जन्माने नागरिकत्व प्राप्त होते त्यानंतर दुसरं सुद्धा प्राप्त होते नागरिकत्व त्यानंतर वंश परंपरेने सुद्धा प्राप्त होते त्यानंतरच आहे स्वीकृतीने सुद्धा प्राप्त होते तर असे यामध्ये प्रकार पाडण्यात आलेले आहे नागरिकत्व प्राप्त करण्याचे तर यामध्ये कसं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जे जन्मतत्वाने म्हणजे जन्माने प्राप्त होणारे नागरिकत्व जे आहे तर ते आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर व एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी म्हणजेच एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी याची तारीख काय आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर व एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल त्या व्यक्तीच्या आई वडिलांचे नागरिकत्व कोणतेही असले तरी ते व्यक्ती व्यक्ती भारताचे नागरिक असेल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर अजून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली जन्म जन्मप्राप्तीमध्ये तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं की तीन डिसेंबर दोन हजार चार किंवा त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल व तिच्या जन्माच्या वेळी तिचे आईवडील दोघेही भारताचे नागरिक नागरिक असेल किंवा त्यापैकी एक भारताचा नागरिक असेल व दोन व दुसरा बेकायदेशीर स्थानांतरित असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक मानली जाईल असं यामध्ये जन्मत जन्मतत्वाने जे नागरिक भेटते त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा नोंदणीद्वारे जे नागरिकत्व आपल्याला मिळते तर त्या त्याबद्दल सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की नोंदणीद्वारे नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी तो व्यक्ती सात वर्ष सामान्यपणे भारतात वास्तव्यास असला पाहिजे या नोंदणीद्वारेचं नागरिकत्व आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर आहे भारतीय नागरिक असलेली व्यक्ती म्हणजेच अविभाजित भारत सोडून इतर देशात किंवा इतर ठिकाणी सामान्यपणे वास्तव्य करणारी भारतीय वंशाची व्यक्ती नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकते याविषयी असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीची अज्ञात मुले म्हणजे जे, जे भारतीय नागरिक आहे त्याची अज्ञात जे मुले आहे ते सुद्धा नागरिकत्वासाठी अप्लाय करू शकते नोंदणीद्वारे त्यानंतरचा पहा वंश परंपरेने पाहूया यामध्ये बरेचसे अजून टाकण्यात आलेले आहे वंशपरंपरेने पाहूया काय काय देण्यात आलेलं आहे एखादे व्यक्तीचा जन्म सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर व दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवपूर्वी पूर्वी भारताबाहेरील म्हणजे भारताबाहेर झाला असेल तिच्या जन्माच्या वेळी तिचे वडील भारताचे नागरिक असेल तर ती व्यक्ती वंशपरंपरेने भारतीय नागरिक बनेल असे यामध्ये वंश परंपरेने यामध्ये सांगण्यात आलेले आहे त्यानंतर पुन्हा यामध्ये दुरुस्ती करण्यात आली व एकोणीसशे ब्याण्णव रोजी किंवा त्यानंतर एखादी व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झालेला असेल तर त्या व्यक्तींनासुद्धा हे वंशपरंपरेने नागरिकत्व देण्यात आले व स्वीकृतीने प्राप्ती जी झालेली आहे म्हणजे स्वीकृतीनेच म्हणजे आपण यामध्ये असं म्हणू शकतो की विदेशी नागरिक आपल्या जर का भारताचं नागरिकत्व स्वीकारण्यास तयार असेल तर ते त्यासाठी अप्लाय करू शकतो व स्वीकृतीने त्याला म्हणजे स्वतःहून तो नागरिक बनण्यासाठी जे काही नियमवटी त्यामध्ये भारतीय राज्यघटनेत दिलेल्या आहेत ते त्यांनी पूर्ण केलेल्या असाव्या तर यामध्ये पहा यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्याला पण स्वीकृतीने नागरिकत्व पाहिजे असेल त्या व्यक्तीचे चरित्र चांगले असायला हवे त्यानंतर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला म्हणजेच पहा त्यानंतर पहा ज्या देशाच्या म्हणजेच ज्या देशात वास्तव्याने ज्या देशात वास्तव्याने भारतीय नागरिकांना त्या देशाचे नागरिकत्व किंवा प्रजाजन होण्यासंबंधी होण्यास बंद सॉरी होण्यास बं, बंदी आहे अशा दोघाच्या अशा देशाच्या दोन नागरिकांना किंवा प्रजाजनांना असा म्हणजे हे कामा येत नाही त्यामध्ये असा कामा नाही त्यानंतरचा दुसरं अट टाकण्यात आली आहे त्यामध्ये जर ती व्यक्ती दुसऱ्या देशाची नागरिक असेल तर भारतीय नागरिकत्वासाठी केलेला अर्ज मंजूर झाल्यास ती दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा त्याग करेल असे हमीपत्र त्याने द्यावे लागते तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जर पहा अशा यामध्ये अट टाकण्यात आलेली आहे त्यानंतर पहा कलम सहा तर कलम सहामध्ये पहा पाकिस्तानातील भारतीय स्थानांतरित झालेले काही व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे म्हणजेच पाकिस्तानात पाकिस्तानातील भारतात स्थानांतरित झालेले म्हणजे पाकिस्तानातून भारतात आलेले जे काही नागरिकत्व आहे म्हणजे जे काही नागरिक आहे त्याचे अधिकार यामध्ये कलम सहामध्ये सांगण्यात आलेले आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे जर ती व्यक्ती एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसपूर्वी पूर्वी भारतात स्थानांतरित झाली असेल तेव्हापासून ते भारतात वास्तव्य करीत असेल तर यासंबंधीचे अधिकार कायच्यात टाकण्यात आलेले आहे कलम सहामध्ये त्यानंतर अजून सांगण्यात आलेलं आहे की एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस व त्यानंतर भारतात स्थानांतरित झालेले असेल व त्या व्यक्तीची भारतातील नागरिक अशी नोंद झालेली असेल भारतातील नागरिक अशी नोंद झालेली असेल आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी सहा महिने तो व्यक्ती भारतात वास्तव्य जर का असेल म्हणजे भारतावर भारतात त्याने कुठेतरी राहिला असेल असा व्यक्ती कलम सहानुसार नुसार भारताचा नागरिक ते पात्र असतो त्यानंतर जर पहा कलम सातमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर कलम सातमध्ये सांगण्यात आलेलं आहे की पाकिस्तानात स्थानांतरित झालेल्या काही व्यक्तीचे नागरिका नागरिकत्वासंबंधीचे अधिकार म्हणजेच एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतातून पाकिस्तानात स्थानांतरित झालेले असेल पण त्यानंतर पुन्हा भारतात स्थायिक होण्यासाठी भारतात परत आला असेल अशा म्हणजे अशा नागरिकांसाठी त्यांनी हे नागरिकत्व कलम साथ ठेवण्यात आलेलं आहे पुन्हा जर का त्याला भारतात यायचं असेल म्हणजे पहिलं जे सहावं कलम होतं ते भारतातून जर का पाकिस्तानात यायचं असेल त्यासाठी होतं आणि सातवं कलम जे आहे म्हणजेच सहावं कलम होतं द म्हणजे पहा सहाव्या कलमासंबंधी सांगण्यात आलं होतं की पाकिस्तानातले जे नागरिक आहे म्हणजेच भारतातून जे पाकिस्तानात गेलेलं आहे त्यासंबंधी होतं आणि सातवं कलम पाकिस्तानमधून जर का भारतात यायचे असेल तर यासंबंधी आहे तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की एक मार्च सत्तेचाळीस नंतर भारतातून पाकिस्तानात स्थानांतरित झालेले पण नंतर पुन्हा जर का त्याला भारतात स्थायिक व्हायचे जर का असेल तर यासंबंधी कलम सातमध्ये सांगण्यात आलेलं आहे व त्यालासुद्धा नोंदणी अर्ज त्याने केलेला असला पाहिजे त्यानंतर पहा कलम आठ कलम आठमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो भारताबाहेर राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांचे नागरिकत्वाचे अधिकार यामध्ये सांगण्यात आलेले आहे म्हणजे जी व्यक्ती भारताबाहेर राहते पण त्याचे आईवडील जर का भारतीय असेल म्हणजे ज्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की ज्या व्यक्तीचा जन्म अविभाजित भारतामध्ये झालेला आहे अविभाजित हा शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे त्यानंतर किंवा त्याचे आई वडिलांपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतामध्ये झालेला आहे आई किंवा वडील यांचा एकाचा जन्म अविभाजित भारतामध्ये झालेला आहे किंवा त्याचे आजी आजोबा जर का असेल त्याचा जन्म अविभाजित भारतात झालेला असेल तर असा जो व्यक्ती आहे असा व्यक्ती भारतात राहण्यासाठी म्हणजेच त्यासाठी तो अर्ज करू शकतो व भारताबाहेरील राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नागरिकत्व हे कलम आठमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचं आमचं टॉपिक ज आजचं आमचं लेसन जर का तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद